नमस्कार मित्रांनो मी ईश्वर ने स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आपण जर प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसाठी जर फॉर्म भरतात चाल तर या घरकुल योजनेसाठी सर्वात महत्वाचं आपलं ड सर्वेक्षण होणं खूप गरजेचं आहे आता हे ड सर्वेक्षण मित्रांनो पाठीमागील दोन वर्षापूर्वी झालेलं होतं परंतु पाठीमागील दोन वर्षामध्ये ज्या ज्या लोकांना तांत्रिक अडचणीमुळे किंवा कागदपत्राच्या अडचणीमुळे इतर कोणत्या गोष्टीमुळे जर त्यांचा सर्वे जर राहून गेला असेल तर आता त्यांचा पुन्हा एकदा सर्वे जो आहे होणार आहे याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाकडून जिल्हा परिषदेला आणि जिल्हा परिषदेकडून पंचसमितीला या पद्धतीने हे परिपत्रक पाठवलेले आहेत आणि त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की हा -लोकर सर्वे जो आहे तो लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायचा आहे आता आपण या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष द्यायचं आहे यावर्षी आपला कोणत्याही परिस्थितीत सर्वे होणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला आता पुढच्या येणाऱ्या यादीमध्ये तुमचं घरकुल जे आहे ते मंजूर होऊन येईल आणि तुम्हाला लवकरात लवकर या घरकुलाचा लाभ मिळून जाईल त्याच्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून घरकुलाच्या ज्या अपडेट आहेत ते अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती घरी बसून पाहता येतील चला तर आता वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी आपण परिपत्रक पाहू शकता महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांच्या मार्फत हे परिपत्रक जे आहे ते प्रसिद्ध केलेलं आहे खाली आपण येऊन दिनांक पाहू शकता तीन आठ दोन हजार बावीस रोजीचं हे परिपत्रक आहे तर हे परिपत्रक जे आहे ते संपूर्ण आता आपण पाहणार आहोत व्यवस्थितरित्या लक्ष द्या काय नमके या परिपत्रकामध्ये दिलेलं आहे सुरुवातीपासून आता आपण वाचतोय प्रति कार्यकारी अध्यक्ष जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व म्हणजे हे परिपत्रक जे आहे ते सर्व जिल्हा परिषदेंना पाठवण्यात आलेला आहे विषय पाहिलात का तर विषय आहे इतर संवर्गातील पात्र कुटुंबाची माहिती पाठवण्याबाबत त्याच्यानंतर खाली पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आता मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या ग्रामीण आणि शहरी अशा गुरकुलाच्या दोन योजना आहेत प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तर हे परिपत ग्रामीन जे परिपत्रक आहे ग्रामीण जे ग्रामीण भागातील जे लाभार्थी आहेत यांच्यासाठी हे परिपत्रक आहे तर परिपत्रक आपण पाहू प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार यांच्या सूचनेनुसार जे कुटुंब सामाजिक आर्थिक व जात सर्वेक्षण मध्ये व प्राधान्यक्रमी यादी जी पी एल मध्ये समाविष्ट नव्हते अशा पात्र कुटुंबासाठी सप्टेंबर दोन हजार अठरा ते मार्च दोन हजार एकोणीस मध्ये आवास प्लस म्हणजे परिपत्रक ड सर्वेक्षण करण्यात आले त्यामध्ये राज्यात सत्तावन्न लाख साठ हजार छप्पन कुटुंबाची आवास प्लस ऍप मार्फत नोंदणी करण्यात आली त्यापैकी दहा लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे पंच्याहत्तर कुटुंबे सिस्टीमद्वारे अपात्र ठरवण्यात आली व चव्वेचाळीस लाख अकरा हजार सहाशे सत्याहत्तर पात्र कुटुंबाची प्रत्यक्ष यादी तयार करण्यासाठी आवाज सॉफ्ट उपलब्ध करून देण्यात आली असून त्यापैकी अनुसूचित जाती चार लाख एकोणनव्वद हजार पाचशे बासष्ट अनुसूचित जमाती आठ लाख एकोणीस हजार नऊशे एकोणसाठ अल्पसंख्याक दोन लाख सतरा हजार चोवीस तर इतर अठ्ठावीस लाख पंच्याऐंशी हजार एकशे बत्तीस इतके लाभार्थी आहेत तर या ठिकाणी मित्रांनो जे पात्र कुटुंब झालेले आहेत आणि ज्यांची प्रत्यक्ष यादीमध्ये नावं लागलेली आहेत असे जवळजवळ चव्वेचाळीस लाख अकरा हजार सहाशे सत्याहत्तर कुटुंब या ठिकाणी असणार आहेत आता याच्यामधून सुद्धा दहा लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे पंच्याहत्तर कुटुंब जे आहेत ते सिस्टीमद्वारे अपात्र ठरवण्यात आले आहेत म्हणजे याच्यामध्ये अपात्र प्रमाण भरपूर आहे परंतु याच्यामध्ये एक उल्लेख करण्यात आलेला आहे सिस्टीमद्वारे म्हणजे काही तांत्रिक अडचणीमुळे जर हे कुटुंब अपात्र ठरत असतील तर त्यांचा आता जो या ठिकाणी सर्वे होणार आहे त्यांची माहिती पुन्हा एकदा पाठवण्यात येणार आहे तर याच्यामधून त्यांचं नाव सिलेक्ट होऊ शकतं त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे अधिकारी कधी गावात येतील आणि आपल्या गावचा प्रधानमंत्री आवास योजनेचा सर्वे कधी होईल हे आपल्या ग्रामपंचायत मधून चौकशी करून घ्यायचं आहे तर आता या ठिकाणी तुम्ही पात्र आणि अपात्र किती कुटुंब झालेले आहेत याची माहिती पाहिली आता खाली यायचं आहे खाली आले की आपल्याला तसेच काही तांत्रिक किंवा अन्य कारणामुळे आवाज प्लस सर्वेक्षण झाले नाही अशा कुटुंबाची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे तर या ठिकाणी पाहिलं का जर तुमचा सर्वे ऑलरेडी पहिला झाला असेल परंतु तुमचं नाव यादीला आलं नसेल तर या ठिकाणी कदाचित तुमचं तांत्रिक अडचणी तांत्रिक अडचणीमुळे सुद्धा तुमचं नाव या ठिकाणी कॅन्सल झालं असेल तर घाबरायची काही गरज नाही पुन्हा एकदा हा सर्वे होत आहे व्यवस्थितरित्या पुन्हा एकदा तुमचा सर्वे या ठिकाणी द्यायचा आहे पुढं पाहिजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्राधान्यक्रम यादीमध्ये नाव नसलेल्या परंतु पात्र असलेल्या कुटुंबांना राज्य पुरस्कृत विविध योजनांद्वारे लाभ देण्यात येतो परंतु इतर संवर्गातील कुटुंबासाठी राज्य शासनामार्फत कुठलीही योजना राबवण्यात येत नाही या संवर्गासाठी नवीन योजना राबवण्याचे राज्य शासनाच्या विचाराधीन आहे यास्तव आपल्या जिल्ह्यातील इतर संवर्गातील कुटुंबाची माहिती सोबत दिलेल्या विहित नमुन्यात तात्काळ सादर तात्काळ सादर करण्यात यावी ही, ही विनंती तर मित्रांनो एस टी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्यासाठी घरकुलांची विशिष्ट अशी योजना राबवली जाते याच्यामध्ये एन टी सुद्धा समाविष्ट आहे एन टीसाठी सुद्धा व्यव विशिष्ट अशी योजना राबवली जाते परंतु इतर संवर्गातील जे लाभार्थी आहेत यांना कोणत्याही प्रकारची योजना घरकुल योजना राबवली जात नाही त्यांच्या दृष्टीने राज्य शासनामार्फत या ठिकाणी त्यांना घरकुल देण्यासाठी एक विचारधीन योजना राबवण्याचा विचार आहे त्याच्यामुळे तुमची जी माहिती आहे ती खाली या ठिकाणी एक त्यांनी फॉर्मेट दिलेला आहे तर फॉर्मॅट आपण या ठिकाणी पाहणार आहोत या ठिकाणी पाहू शकता परिपत्रक तर या पद्धतीचं हे परिपत्रक आहे तीन कॉलम मध्ये हे परिपत्रक आहे पहिला कॉलम आहे जिल्हा दुसरा कॉलम आहे आवाज प्लस परिपत्रक ड अंतर्गत इतर संवर्गातील सिस्टीमने अपात्र केलेली परंतु सद्यस्थितीत पात्र असणाऱ्या कुटुंबाची संख्या म्हणजे मित्रांनो जे कुटुंब पात्र आहेत परंतु शिस्टीम मुळे काही अडचणीमुळे त्यांचं सर्वेमधून नाव वगळण्यात आलेलं आहे अशा कुटुंबाची एकत्रित संख्या या दुसऱ्या कॉलम मध्ये भरायची आहे तर तिसऱ्या कॉलम मध्ये पाहू शकता आवाज प्लस परिपत्रक ड अंतर्गत सर्वेक्षण न झालेले परंतु सद्यस्थितीत पात्र असणाऱ्या इतर संवर्गातील कुटुंब संख्या आता या ठिकाणी मागील जो ड सर्वेक्षण झालेला नव्हता परंतु आता सद्यस्थितीत ते पात्र आहेत त्यांची सध्याची परिस्थिती पाहता ते डस सर्वेक्षणासाठी पात्र आहेत अशा कुटुंबाची या तीन नंबरच्या कॉलम मध्ये संख्या येणार आहे तर या पद्धतीने मित्रांनो हे परिपत्रक असणार आहे याच परिपत्रकाचं सर्वेक्षण जे आहे ते पंचायत समितीमधून जे अधिकारी येणार आहेत त्यांच्या मार्फत हे परिपत्रक सर्वेक्षण होणार आहे तर अशा स्वरूपात मित्रांनो हे परिपत्रक जे आहे ते महाराष्ट्र शासनाकडून काढण्यात आलेलं आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो व्यवस्थितरित्या लक्ष द्यायचं आहे ग्रामपंचायतमध्ये याची विचारणा करायची आहे या वेळेला कसल्याही परिस्थितीत तुम्ही जर या घरकुल योजनेसाठी पात्र होत असाल तर तुमचा सर्वे तर तुमचा सर्वे वरती जाणं खूप गरजेचं आहे आणि त्याचनुसार तुम्ही तुमच्या हालचाली आणि त्याचनुसार तुम्ही तुमचे कागदपत्र जे आहे ते गोळा करून ठेवायचे आहेत तर मित्रांनो या पद्धतीने तुम्हाला या ड सर्वेक्षण तर मित्रांनो या पद्धतीने तुम्हाला संपूर्ण सर्वेक्षणाची परिपत्रकाची या ठिकाणी माहिती देण्यात आली व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन असेल तर सर्वात महत्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला या अशा महाराष्ट्र शासनाच्या ज्या नवनवीन योजना येत असतात या योजना आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात आणि तुम्हाला घर बसल्या तुमच्या मोबाईलवरती या संपूर्ण योजना व्यवस्थितरित्या दाखवल्या जातात धन्यवाद